वरच्यावर उपस्थित माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी काम करत असणाऱ्या शर्मिला मॅडम, त्याच पद्धतीने बाळासाहेब म्हात्रे पॉलिटेक्निकचे प्राचार्य नागेश पाटील सर, बाळासाहेब म्हात्रे विज्ञान कॉलेज आणि वुमेन्स कॉलेजचे प्राचार्य अनिल मक्सोले सर, बाळासाहेब म्हात्रे डिग्री कॉलेजच्या प्राचार्य साक्षी मॅडम, पालकप्रतिनिधी शाहू साहेब, त्याचप्रमाणे पालकप्रतिनिधी पण आणि आमचे खूप चांगले मित्र पण पिसेकर सर, उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जे विद्यार्थी आपल्याकडून शिकून गेलेले आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम मी आज संस्थेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. महापुरुष महात्मा गांधी आणि त्याच पद्धतीने जय जवान जय किसान हा नारा पूर्ण भारतवर्षामध्ये देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या स्मृतीस पुनः अभिवादन करतो. आज संस्थेला 44 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 44 वर्षाचा प्रवास जर सांगायचं झालं तर पूर्ण दिवसही कमी पडेल इतक्या गोष्टी या गेल्या 44 वर्षामध्ये झाल्या. आणि ते म्हणतात ना राजधानी एक्सप्रेस असते ती जेव्हा सुटते बॉम्बे सेंट्रलवर मग ती बरोबर 16 तासामध्ये दिल्लीला पोहोचते. पण आमची राजधानी एक्सप्रेस साहेबांच्या रूपाने 1979 ही सुटली होती. साहेब मृत्युमुखी झाले त्याचवेळी ती राजधानी एक्सप्रेस थांबली पण ती राजधानी एक्सप्रेस चालायचं बंद नाही झालं, ती सतत अजूनपर्यंत चालत आहे. सुप्रता म्हात्रे यांच्या स्वरूपात संस्थेला अध्यक्ष नवीन अध्यक्ष मिळाले, सुप्रता म्हात्रे यांच्या स्वरूपात नवीन खजिनदार मिळाले आणि म्हात्रे सर जेव्हा लहान होते तेव्हा आमचं गाव मूळ गाव जे आहे, लोकांना बऱ्याच वेळेला वाटतं की आम्ही बदलापूरचं गाव, पण आमचं मूळ गाव जे आहे ते उरण रायगड जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये आहे, आवरे या गावाचं नाव आहे. आणि त्यांची शाळा तिथून 3 किलोमीटर लांब तिरकोन इथे रयत शिक्षण संस्था संचालित शाळा होती. आणि पूर्वी रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळा ह्या प्रत्येक गावोगावी आहेत. आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या सगळ्या शाळा पूर्ण महाराष्ट्रभर सुरू केल्या. आणि मग त्या शहर शाळेत शिकत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांचे संस्कार त्यांच्यावरती झाले, त्यांच्या विचारांचे संस्कार त्यांच्यावरती झाले आणि त्यांनी लहानपणी ठरवलं होतं की एक ना एक दिवस मी माझ्या गावात माझी स्वतःची शाळा सुरू करणार. कारण त्यांना गावापासून त्या शाळेपर्यंत जवळपास 3-4 किलोमीटर 4 किलोमीटर चालत जाणं 4 किलोमीटर चालू केलं. ते कधी कधी सांगायचे की आम्ही विदाऊट चप्पल जेव्हा गरिबीची परिस्थिती चप्पल नसायची पायामध्ये पण शिकण्याची आवड होती. मग त्या शिकण्याच्या आवडीसाठी त्यांनी हे केली, ते शिकत गेले आणि मग त्यांनी त्यावेळी तो ध्यास घेतला होता. आणि मग हा ध्यास असताना शाळेमध्ये SSC तेव्हा 11वी होती, मग त्यांनी SSC मध्ये सर्वात पहिला नंबर त्यांचा आला तेव्हा त्यांना 72% मिळाले त्या काळी, म्हणजे ही जवळपास खूप जुनी गोष्ट आहे. आणि त्यांचं नाव अजूनही तिथे लिहिलेलं आहे, त्यावेळी त्यांचं नाव बाळाराम म्हात्रे होतं. ते तुम्ही कधी गेलात तिकडे तर त्या शाळेमध्ये त्यांचं नाव लिहिलेलं बाळाराम म्हात्रे 72%. आणि मग असा ध्यास त्यांनी मनात ठेवला आणि मग ते करत असताना मग घराची जबाबदारी होती कारण का सगळ्या घरामध्ये सगळ्यात मोठे तेच होते. आणि मग मुंबईला आले आणि मुंबईला भायकाळ ITI मध्ये ते ॲज अ मॅथ्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायचे आणि त्यावेळेला त्याला महिन्याला 60 रुपये पगार मिळाला, 60 रुपीज पगार असायचा. मग असं करत असताना एक विषय खूप चांगला होता, सायन्स विषय खूप चांगला होता आणि मी हे करत असताना रिकॉर्डिंगमध्ये सर्वात पहिले क्लासेस हे म्हात्रे क्लासेस ह्या नावाने सुरू झाले. आणि तेव्हा सर म्हात्रे सर स्वतः होते आणि त्याच्यावर त्याचे 2 भाऊ होते, असे म्हणून 10x10 रूममध्ये तिथे क्लासेस चालवायचे. एक पडदा होता, आतल्या बाजूला किचन असायचं आणि बाहेरच्या बाजूला बेंच टाकून तिथे क्लासेस सुरू झाले आणि मग तिथून सुरुवात झाली. आणि मग सहज मॅडम एकदा सांगितलं की आपण शाळा सुरू करू, मग नर्सरी शाळा सुरू झाली, मग तो खरा संस्थेचा उगम, तिथून खरी संस्था सुरू झाली. संस्था स्थापन केली, संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं, पूर्ण मंडळ बनवलं आणि मग ती जी राजधानी गाडी सुटली, मग तिला ना भूतून भविष्य कुठे स्थापली. मग प्रत्येक वर्षी एक काहीतरी नवीन उपक्रम, प्रत्येक वर्षी एक काहीतरी नवीन उपक्रम, याच वेगाने शाळा सुरू झाली. आणि असं करता करता कधी
विद्यार्थी संख्या ही 20,000 वरती होती ह्याच्याबद्दल आम्हाला कळालं नाही. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या कधी 800 वरती होती ह्याच्याबद्दलही कळालं नाही. परंतु त्या माणसाने कधी असं नाही सांगितलं की त्यात आम्हाला कंटाळा आला असेल. म्हणजे कधी कधी आम्हाला कंटाळा येतो त्याच्याबरोबर, अरे बस झाला आता इथून परत दुसरीकडे जात आहे, परत तिकडे करताय, परत हे करताय, ते करताय. बदलापूरचं मला आठवतं, बदलापूरला 2005 आम्ही यायचो तिकडे बदलापूरला. आणि त्यावेळेस म्हणजे ही जागा जेव्हा घेतलेली होती 2005 ही जागा घेतली बदलापूरची, आणि त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 25 लाखाला ही जागा पूर्ण विकत घेतली. ते काहीच नव्हतं, भारत कॉलेजच्या नंतर पुढे संपूर्ण खाडी होती आणि अयोध्या पार्कमध्ये पण काही नव्हतं, पूर्ण खाडी होती, पूर्ण म्हणजे चिखलवाला होता. तर मी पहिला बघितलं कठीणच काम आहे इकडे गोष्ट करायची होती. बोलले काय नाही आपण करूया. आणि नेमकं 2005 26 जुलैला पूर आला, तेव्हा बदलापूर पूर्ण वाहून गेलं पुरामध्ये. परंतु त्या माणसाने कधी ती जिद्द सोडली नाही, बोलले नाही मला करायचं. आणि मग 2008 काम सुरू केलं इकडे, आणि घोरपडे साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालं या जागेचं, आणि मग काम सुरू झालं. आणि मग एक करत गोष्टी सुरू झाल्या. मग नंतर त्याच वेळेला म्हणजे तो माणूस तिथेच थांबला नाही, परत 2009 कानोळ गावामध्ये जवळपास 10 एकर जागा विकत घेतली संस्थेच्या नावावर. म्हणजे एका पाठोपाठ एक जागा, ही जागा झाली, ही जागा घेऊ, ही जागा झाली, ही जागा घेऊ, ही जागा. पैसे नसताना सुद्धा त्या गोष्टी अडचणीमध्ये त्यांनी स्वतःचे दागिने किंवा काही गोष्टी फिक्स डिपॉझिट स्वतःचे पर्सनल सेव्हिंग्स आणि ठेवून ती जागा घेतली विकत. तिथे वेगळं काम सुरू केलं कॉलेज. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन, स्पेसिकल सर इकडे बसलेले आहे, आपल्या कॉलेजमध्ये जे काही सामान लागलेलं आहे मटेरियल, म्हणजे सिमेंट असो, रेती असो, खडी असो, वीट असो, ह्या सगळ्या गोष्टी पिसेकर साहेबांच्या करून घ्यायच्या. त्यांना विचारा, त्यांनी कधीही पैशासाठी कधी कुठली गोष्ट विचारली नाही. बाबा सर एक बिल झालंय, हा तुमच्या हिशोबाने करतात, तुमच्या हिशोबाने तुम्ही चांगलं काम करता, आमचा पण त्याच्यामध्ये हे आहे. पण त्यांनी खूप सहकार्य केलं. त्याच पद्धतीने कानोर गावचे बरेच लोक होते किंवा बदलापूरमध्ये पण बरेच राजकीय लोक असतील, बरेच लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. आणि सर्वांच्या शुभेच्छा आणि सर्वांच्या आशीर्वादाने ही वास्तू इथे उभी राहिली. नंतर मग ज्युनियर कॉलेज, पहिलं बाळासाहेब म्हात्रे डिग्री कॉलेजची स्थापना झाली. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये 2009 बाळासाहेब म्हात्रे पॉलिटेक्निकची स्थापना झाली. त्या ठिकाणी सरांची स्वप्न होतं की तिकडे आता डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना करेल, पण काही अडचणीमुळे ती गोष्ट शक्य होऊ शकली नाही, त्यामुळे ती गोष्ट राहिली. परंतु ते स्वप्न एक नाही, ते सर्व पूर्ण करू ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्याच पद्धतीने साहेबांना या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने इथं लॉ कॉलेज सुरू करायचं होतं. तेही स्वप्न आपण सर्वांच्या मदतीने, आपण सर्वांच्या शुभेच्छेने आपण नक्की पूर्ण करू. आज ह्या 44 वर्धापनदिना निमित्त मी आपल्याला त्याची ग्वाही देतो. साहेबांची जी काही उरलेली स्वप्न आहेत ती आपण सर्वांनी मिळून पूर्ण केली. मी एकटा नाही करू शकत, कारण का एखादी शिक्षण संस्था बघायची म्हटलं की त्याच्यामध्ये सर्वांचा हातभार तितकाच गरजेचा असतो. आपण रामटेके सरांचा सत्कार केला, खरोखर मला खूप आवडलं आपण दोघांनी हे केलं, कारण माझ्याही मनात ही गोष्ट नव्हती. आणि इनफॅक्ट हा कार्यक्रम घ्यायचा की नाही ह्याच्याबद्दल पण खूप संभ्रम होतो. पण कारण का दरवेळेला कसं असतं की संस्थेच्या वतीने कार्यक्रम विकोणीच्या शाळेमध्ये असतो, परंतु लागोपाठ सुट्ट्या लागून आल्यामुळे संस्थेने तो कार्यक्रम एकत्र कार्यक्रम घेणं रद्द केलं. आणि मग अचानक संस्थेने शनिवारी संध्याकाळी सांगितलं की त्यांनी आपापल्या लेवलला आपापल्या कॉलेजमध्ये तो कार्यक्रम घ्यायचा. मग आता संस्थेचे रायगड, मुंबई आणि ठाणे ह्या जिल्ह्यांमध्ये जवळपास 7 वेगवेगळे वास्तू आहेत, वेगवेगळे कॅम्पस आहेत. मग त्या ठिकाणी त्या त्या लेवलला कार्यक्रम होत आहेत. मग त्यातला एक कार्यक्रम बदलापूरला होता. मग काल संध्याकाळी बसून आणायचं, काल असता मॅडम पण तिथे अवेलेबल होत्या. मग त्यांनी सगळ्यांनी बसून तो कार्यक्रम डिसाईड केला आणि मग ह्या गोष्टी करायच्या. तर म्हणजे सगळं ह्या कार्यक्रमाचं पूर्ण श्रेय ह्या तिघांना जातं, त्या तिघांची मेहनत त्याच्यामध्ये आहे. आणि ऑफकोर्स कॉलेज जे चालू आहे, कॉलेजमध्ये शिक्षकांच्या शिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षक हा खूप महत्त्वाचा असतो. जसं तुम्ही रामटेके सरांचा सत्कार केला, रामटेके सरांनी मला पण शिकवलं बऱ्याच वेळेला. म्हणजे फिजिक्समध्ये मी ढळ होतो, अजूनही आहे, मला फिजिक्स अजूनही समजत नाही. मी त्यांना एकदा सहज फोन केला की सर रिटायरमेंट झाले तर काय करता, मला बोलले सर तुम्ही सांगा काय करता. तुला आपल्याकडे जे वेकेन्सी आहे तुम्ही याल का, तू तुम्हाला आवडेल ना सर, मी तुवड्या मला तुम्हाला देईल, मी राहायला पण कुठला नगरलाच आहे. बोलले सर तुम्हाला जमेल, म्हणजे मी सर अजून म्हातारा नाही झालो आहे, अजून तरुणच आहे. मग सर लगेच दुसऱ्या दिवशी जॉईन झाले. आणि एक अनुभवी शिक्षक, असं तुम्ही विचार, 28 वर्षाचा त्यांना अनुभव आहे त्यांच्या विषयामध्ये, असं माणूस किती पारंगत झाला असेल. असेच बरेच अनुभवी शिक्षक संस्थेमध्ये आहेत आणि बरेच
शिक्षक रिटायर होतात प्रत्येक वर्षी. म्हणजे एक काळ असा होता, म्हणजे मी संस्था लहानपणापासून बघितली, एक काळ असा होता ज्यावेळी फक्त इनकमिंग होतं, म्हणजे नवीन फक्त भरती व्हायची. तर नंतर एक ठराविक 2005-6 नंतर आउटगोईंग पण हळूहळू सुरू झालं, म्हणजे रिटायरमेंटचे एज लोकांचे यायला लागले आणि मग दरवर्षी 2-3 लोकांचे रिटायर व्हायला लागले. आता थोडंसं आउटगोईंगचं एज जास्त वाढलं, म्हणजे रिटायरमेंटचे लोक कसं, म्हणजे बरेच शिक्षक आहेत त्यांचे सगळ्यांचे 28 वर्ष, काही लोकांची 30-36 वर्षांची काही लोकांची सर्व्हिस झाली आहे. आणि संस्था प्रत्येक वेळेला नाव रूपा लागली, संस्थेने एक उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे, म्हणजे सरांनी सांगितले की माझ्याकडे तोच विद्यार्थी शिकेल ज्याला कोण शिकू शकत नाही. आणि तुम्ही, आम्ही जेव्हा 11वी सुरू केली पहिल्यांदा 1989 पहिलं ज्युनियर कॉलेज सुरू केलं विक्रोळीला, आणि त्यावेळेला विक्रोळी हा परिसर होता ना, हा सगळ्या गुंडांचा परिसर होता, म्हणजे तिथे तुम्हाला चांगली लोक कधी मिळणार होते, म्हणजे सायन्सच्या नंतर ज्या लोकांना तडीपार केलं जायचं, शिंदे सगळं बद्दल माहिती चांगली होती, ते पण आपल्या विद्यार्थ्यांचे आहेत, त्या लोकांना मग विक्रोळी भांडूप ह्या ठिकाणी सगळे येऊन बसायचे, मग सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक होते. मग अशा पद्धतीमध्ये अशा वेळेला ह्या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती मात करून ती गोष्ट करणं खूप काळाची गरज होती. मग सरांनी सांगितलं की मला कॉलेज त्या मुलांसाठी करायचं, म्हणजे विक्रोळीमधला एखादा विद्यार्थी जर मिनिमॉला कॉलेजला गेला, सोमाया कॉलेजला गेला, विक्रोळीचा ऍडमिशन मिळायचं नाही. आणि फॅक्ट गोष्ट ही गोष्ट काय म्हणजे, विक्रोळी म्हटलं की लोक घाबरायचे, विक्रोळीमधला माणूस ह्याच्या म्हणून नाही लागायचं अशी पद होती. मग अशा वेळेला विद्यार्थ्यांची खूप अडचण व्हायची, विक्रोळीची लोकसंख्या वाढत चालली. मग त्यावेळेला 1989 पहिलं कॉलेज सुरू केलं, आणि अशा आपल्याकडे पण 2-3 गुंड प्रवृत्तीचे लोक त्यावेळेला त्यांनी ऍडमिशन घेतले, पण सरांनी त्या लोकांना पण गुमरल्या, त्या लोकांच्या पण 2 कानपडत घेतल्या. आज काही मुलं खूप चांगल्या पदावरती आहेत, त्यांनी ती गोष्ट सोडली. आणि ते कधी कधी सांगतात की सरांनी आम्हाला त्यांनी कानपडत घेतली त्यावेळी आम्ही चांगल्या कामाला लागलो, नाहीतर आम्ही कदाचित लागलो. ऍडव्होकेट पाईकराव मुळे त्यांनी मला सकाळीच फोन केलेला, ते आपल्या कॉलेजचे पहिले विद्यार्थी, आणि ते पण त्यांनी मला सकाळी हा विषय म्हटला म्हणला की सरांनी त्यावेळी जे माझे कान खेचले त्यामुळे आज मी ऍडव्होकेट होऊ शकलो, नाहीतर. आणि आज विक्रोळीमध्ये, विक्रोळी कोर्टामध्ये ऍडव्होकेट पाईकराव क्रिमिनल मॅटरमध्ये सगळ्यात बेस्ट वकील आहे, त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही असेल. तर अशा बरेचसे विद्यार्थी तयार झाले, बरेच नवीन नवीन. आणि कधी कधी अभिमान याच गोष्टीचा वाटतो की कुठे ठिकाणी आम्ही जाऊ, जसं तुम्ही सांगितलं की रेल्वेमध्ये आज आपल्या कॉलेजचा एक विद्यार्थी, मग त्या विद्यार्थी अशा वेळेला जे आपल्याला मिळतात, म्हणजे बाहेर भेटतात आणि आपल्याला सांगतात की सर मी तुमच्याकडे गोष्टी, तर खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि असे बरेच उदाहरण आहे, बरेच म्हणजे बरेच उदाहरण आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. मी एक तुम्हाला गंमत सांगतो, भारतीय विद्यापीठ ही खूप मोठी संस्था आहे, शिक्षण संस्था आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पद्धतीने चांगला विस्तार त्या संस्थेचा आहे. आणि विश्वजित कदम हे माझे चांगले मित्र आहेत, तर एकदा गप्पा करत असताना तुम्हाला बोलले विषय आमच्या संस्थेमध्ये तू व्हिजिट कर, म्हणजे येतो ते विषय पुण्याला येतो, नेमके ते तिकडेच होते, त्यांनी मला बोलून घेतलं, मला बोलले येत तिकडे संस्थेमध्ये. त्यांची पुणे सिटीमध्ये 12 महिन्याची बिल्डिंग आहे, खाली तुम्ही एंट्री केली खाली भारतीय बँक आहे, एका साईडला भारतीय क्रेडिट सोसायटी आहे, मग ते शॉपिंग सेंटर टाईप काहीतरी आहे. आणि मग ती पूर्ण बिल्डिंग जी आहे ती भारतीय विद्यापीठाची पूर्ण बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन त्या बिल्डिंगमध्ये राहतं. त्याच पद्धतीने त्यांचं पुण्यामध्ये 80 एकरचं कॅम्पस आहे, आणि त्या कॅम्पसच्या मध्यभागी एक मोठाच्या मोठा ग्राउंड आहे, फुटबॉलचं ग्राउंड आहे, क्रिकेटचं ग्राउंड आहे. आणि तुम्ही जर त्या मध्यभागी उभं राहता आणि एक अशी राऊंड मारला स्वतः, तर इकडे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ आईट होईल, भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, भारतीय विद्यापीठ डिप्लोमा कॉलेज, भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, होमिओपॅथिक कॉलेज, अशा सगळ्या गोष्टी राहून खूप अतिशय चांगलं. आणि मला खूप इच्छा होती बघायला, मग त्यांनी मला सगळी माहिती सांगितली, त्यांचं एक पुस्तक पण दिलं मला संस्थेच्या बद्दल काय काय. आणि गंमत म्हणजे तिकडे मी जेव्हा बघितलं तर तुम्ही त्यांना विचारलं की सर तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत, म्हणजे काय नाही आमच्याकडे 3.5 लाख विद्यार्थी शिकतात, म्हणजे आमचं कॅम्पस महाराष्ट्रामध्ये आहे, दिल्लीमध्ये आणि दुबईमध्ये पण तुम्हाला सांगितलं. तुम्ही जसं शिक्षक आम्हाला 27,000 शिक्षक शिक्षक येतात ठेवले, मुलं आणि आपले विद्यार्थीच तेवढे आहेत आणि ह्यांचे तेवढे शिक्षक आहेत. तर मग त्यावेळेला मी जेव्हा बाबांना सांगितलं, बाबांना सांगितलं, बाबा मला म्हणजे की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट शिक्षण संस्थेचं खूप मोठं मुलाचं योगदान आहे, महाराष्ट्रामध्ये जी एज्युकेशन सिस्टम आहे त्यांना वरती आणण्याचं काम या प्रायव्हेट शिक्षण संस्थांनी केलं, त्याच्यामुळे रयत शिक्षण संस्था असो, भारतीय विद्यापीठ असो, डी वाय पाटील असो, या बऱ्याचशा शिक्षण संस्थेनी त्याच्यामध्ये खूप मुलाचं मार्गदर्शन पण केलेलं आणि मुलाचा वाटा पण त्यांनी केलेला. आपण एक थोडासा आपला खारीचा वाटा त्यामध्ये करू आणि तेच ध्येय घेऊन आम्ही ह्या गोष्टी पुढे करत आहोत.
संस्थेमधला अध्यक्ष जरी गेले तरी आम्ही प्रत्येक वेळेला ते आमच्या बरोबरच आहेत असंच आम्ही कनेक्ट करतो. त्यांची प्रेरणा सतत आमच्या बरोबर होती म्हणून एंट्री करतानाच आपण तिथे प्रेरणास्त्र म्हणून ती गोष्ट ठेवली. जेणेकरून विद्यार्थी जो इकडे येतो स्टाफ शिक्षक जे कोण इकडे येतात त्यांची त्यांना बघून त्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांनाही एक मोटिवेशन मिळावं एक ऊर्जा मिळावी. आज अत्यंत आपण खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला विद्यार्थ्यांचं सत्कार आपण ठेवला कारण का हेच विद्यार्थी कुठे ना कुठेतरी जाऊन कॉलेजचं किंवा त्यांच्या आई वडिलांचं नाव मोठं करतात. मी सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो की आपण ह्या संस्थेचे एक पायाभूत घटक आहात आणि ह्या सर्व शिक्षकांमुळे किंवा ह्या सर्व सर्व टीममुळे इतकी प्रगती शक्य होते. कारण का एकदा पुस्तकाचं मात्र किंवा एकदा संदेश मात्र ही गोष्ट मिळू शकणार नाही. सर्वांची गरज तितकीच आहे. मग त्या प्रिन्सिपल पदावर असणाऱ्या माणसाची पण तितकीच गरज आहे. असिस्टंट टीचर टीचर लॅब असिस्टंट त्याच पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन लोक त्याच पद्धतीने सिक्युरिटी गार्ड त्याच्यानंतर हाऊसकीपिंगचं काम करणारे लोक पिऊन ह्या सर्व लोकांचा तितकाच हातभार असतो या सर्व गोष्टी. म्हणून हा एक टीम वर्क असतो आणि या टीम वर्क शिवाय ती गोष्ट कधीच पॉसिबल नाही. आणि सर्वात शेवटी मी आभार व्यक्त केले आमच्या सर्व पालकांचे ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला की नाही ह्या कॉलेजमध्ये गेलं तर माझ्या मुलाला उचित शिक्षण मिळेल माझ्या मुलाचं करिअर उचित पद्धतीने घडेल. आणि अशा पालकांना आभार व्यक्त करतो की आपल्याकडे ऑप्शन्स असताना पण आपण आमच्यामध्ये विश्वास ठेवला आणि आम्ही आमच्या विश्वासावरती 100% खरे उतरण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी अजूनही इथे या ठिकाणी या ऑप्शनमध्ये अजूनही खूप चांगल्या गोष्टी पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करणार आहोत. आणि केवळ तुमच्या समाजाच्या मदतीने मला बोलण्याचा वेळ दिला त्याबद्दल कंपेरलचे त्याच्यानंतर सर्व आयोजकांचे त्याच पद्धतीने माझा आवाज तुमच्याकडे जो पोहोचवते ते साऊंड सिस्टम फोटो काढतात ते सुंदर सर या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद सर.